दिवाळी दसरा ईदवर निवडणुकांमध्ये धावून जाणारा गृहरक्षक नेहमीच पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून शासनाच्या कर्तव्याला धावून आला आहे. काही भागात तर पोलिसापेक्षाही प्रशासकीय कामगिरी या गृहरक्षकांनी केली आहे. पण आता मात्र राज्यात सुमारे 35,000 गृहरक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 1 जुलै रोजी 2 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य पूर्ण करण्यात हा गृहरक्षक सकाळपासूनच कामी होता. पण संध्याकाळ होताच या गृहरक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश धडकले. शासनाने घेतलेला हा निर्णय कायदाविरोधी असल्याचा आरोप केला जात आहे. होमगार्ड म्हणून गत 12 वर्षापासून कार्यरत असलेल्या गृहरक्षकांना सेवेतून कमी करण्याचे आदेश राज्य शासनाने निर्गमित केले आहे. या आदेशामुळे राज्यातील 36,000 तर वर्धेतील 319 गृहरक्षकांवर घरी जाण्याची वेळ आली आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय कायदाविरोधी असल्याचा आरोप बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने रविवारी पत्रकार परिषदेतून केला. राज्यात 1947 पासून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून गृहरक्षक कार्यरत आहे. राज्यभर पोलीस विभागातील पदे रिक्त असताना तुटपूजा मानधनावर गृहरक्षकाकडून काम करून घेण्यात येत आहे. यातही गृहरक्षकांकडून कुठलाही आक्षेप घेण्यात आला नाही. असे असताना राज्य शासनाच्या वतीने एक अध्यादेश काढत 12 वर्ष सेवा झालेल्या गृहरक्षकांना सेवेतून कमी करण्याचे फरमान सोडले. सणासुदीला रक्षणाचे काम सांभाळणाऱ्या व मंत्र्याच्या बंदोबस्तातही कामी पडणाऱ्या गृहरक्षकाला कार्यमुक्त करण्याचे आदेश आल्याने गृहरक्षक दलातील जवानांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहेत. आधीच राज्यात बेरोजगारीचा आकडा फुकतो आहे, आता पुन्हा रक्षण करण्याची टीम बेरोजगार होते आहे. महाराष्ट्रातील एकंदरीत होमगार्ड 35,000 होमगार्ड्सवरती महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून व होमगार्डच्या मुख्यालयाकडून टांगती तलवार आलेली आहे. स्पष्ट म्हणणं असं आहे की होमगार्ड्स अधिनियम 1947 व 1953 नुसार होमगार्डची सेवा 55 वर्षापर्यंत केलेली आहे. शिवाय त्याला पुनर्नोंदणीची जी अट आहे ती अट केवळ त्याने 3 वर्ष सेवा केली असली पाहिजे व त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा किंवा शिस्तभंगाचं प्रकरण प्रलंबित नसावं. तो होमगार्ड 3 वर्ष पुढील पुनर्नियुक्तीकरता पात्र ठरतो असं होमगार्डचा अधिनियम म्हणतो. परंतु मुख्यालयाने मात्र वेगवेगळे परिपत्रक काढून होमगार्डची दिशाभूल केलेली आहे व होमगार्डचा जो अधिनियम आहे या अधिनियमाला विसंगत असं परिपत्रक काढून होमगार्ड्सवरती ही टांगती तलवार आणलेली आहे. 12 वर्षाचा कार्यकाळ आटोपलेल्या वर्धा जिल्ह्यातील 142 गृहरक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले तर आणखी उर्वरित गृहरक्षक कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पूर्ण नियुक्ती देण्याच्या नावाखाली काही गृहरक्षकांना घरचा रस्ता दाखविला जात आहे. आता नेमके करावे काय अशा विचारात गृहरक्षक सापडले आहे. येत्या काही दिवसात राज्यस्तरीय आंदोलन वर्धा जिल्ह्यातून छेडणार असल्याचे गृहरक्षक सांगतात. 1947 पासून ह्या होमगार्ड जो आहे हा पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करत आलेला सैनिक आहे. पण आता ज्या शासनाच्या धोरणामुळे नक्कीच या येणाऱ्या बंदोबस्तावर सुद्धा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे त्यांच्यावर. गृहरक्षक मानसेवी तत्वावर कार्यरत होता, पण त्याला शासन निर्णयाचा आधार घेत बेरोजगार करणे कितपत योग्य आहे.